So my first question is हाय एवरीवन, माय नेम इज अपूर्वा एंड वेलकम टू माय चॅनल. तो तुम्ही पाहिलं असेल माझ्या व्हिडिओच्या नावावरून की मी आज कुठल्या प्रकारचा व्हिडिओ बनवणार आहे. सो हियर आर माय पॅरेंट्स, माय मॉम, आई हाय बोल, आणि माय फादर, माय डॅड. ओके, सो मी काही क्वेश्चन्स रँडमली काढले आहेत अँड आय विल आस्क देम बोथ, आणि मी विचारणार की हु नोज मी बेटर. सो ज्याचे आन्सर करेक्ट येतील तो विनर आहे ऑफकोर्स. सो त्याला एक एक पॉईंट मिळेल प्रत्येक क्वेश्चनचे. ओके, सो लेट सी खरंच कोण जिंकत आहे. माझे पप्पा जिंकत आहेत का माझी आई जिंकते आहे. लेट सी हु नोज मी बेटर. सो या, लेट स्टार्ट. अँड आय हॅव लिस्टेड फ्यू ऑफ द क्वेश्चन्स, 10-12 क्वेश्चन्स आय हॅव ऑलरेडी लिस्टेड. सो आय आस्क देम वन बाय वन. अँड बाय द वे, तुम्हाला एकसाथ बोलायचं आहे. मी 1, 2, 3 बोलेल, ऑर एल्स आपण असं करू शकतो की आपण टाळी वाजवूयात. जो पहिले टाळी वाजवेल त्याला मी चान्स देईल. हां, आणि जर तू आन्सर दिलं आणि तू चुकीचं दिलंस तर मग मी पप्पांकडे टर्न जाईल, किंवा पप्पांनी चुकीचं दिलं तर तुझ्याकडे टर्न जाईल. ठीक आहे? येस. का तुम्हाला दुसरं काही वाटतंय? नाही नाही, ठीक आहे ना. ओके, सो लेट स्टार्ट गाईज अँड वॉच दिस व्हिडिओ, विल हॅव अ फन अँड विल सी हु विन्स ॲट द एंड. लेट स्टार्ट. सो माय फर्स्ट क्वेश्चन इज, हु वॉज माय सेलिब्रिटी क्रश वेन आय वॉज अ चाइल्ड इन माय चाइल्डहूड? ऋतिक रोशन. मी काय सांगू हा विचार करते. ऋतिक रोशन. बरोबर बरोबर, आम्ही लांब तोट. पप्पा पप्पा गॉट दिस पॉइंट. ओके पप्पा, तुम्ही टाळी वाजवल्यानंतर आहे ना लगेच उत्तर नका देऊ. लेट मॉम ऑल्सो गेट सम टाइम टू थिंक, है ना. आणि मी असं करते, मी इंग्लिश मधनं पण बोलेल आणि मी मराठीतनं बोलेल. इफ इन केस सपोज कळलं नाही आईला तर मी मराठीतनं पण बोलेल. सो मी दोन्ही लँग्वेज मधनं बोलेल. ओके, म्हणजे थोडा तिला पण टाइम मिळेल. सो डॅड विन्स दिस राऊंड. पप्पा जिंकले आहेत पहिल्या क्वेश्चनचा आन्सर. आता वी विल गो विथ द सेकंड क्वेश्चन. लेट सी, आई यू हॅव टू कम ऑन सेकंड. आणि लगेच नका आन्सर देऊ. हु वॉज माय फेवरेट क्रिकेटर हुम आय हॅड अ क्रश? मला तो आवडायचा सुद्धा, आणि मला क्रिकेटर म्हणून तो आवडायचा आणि क्रश पण होता तो माझा. चलो, सचिन तेंडुलकर. नाही नाही. कपिल देव. नाही बाप्पा, कपिल देव माझ्या लाईफ माझ्या. हा तेच ना, मी जेव्हा लहान होती तेव्हा. नाही येते कोणालाच. अजून एक चान्स घ्या. चला, कोण आवडायचं मला नाही आठवते. थोडं थोडं गेस कर आई. सेहवाग. नाही, सेहवाग मला माझा क्रश असणार आहे का सेहवाग? जाऊ दे. चला मी अजून एक हिंट देते. त्याचं पोस्टर होतं माझ्या रूम मध्ये. ओके, चला बस झालं, खूप मी हिंट दिले आहेत. सो आन्सर इज इरफान पठाण. ओके चला, हे दे लॉस्ट. सेकंड क्वेश्चन विल गो विथ, तुम्ही आणि हे बघू नका हा प्लीज, त्याच्यावर मी जरा आन्सर विन्सर लिहिले असतील. ओके, माझा आवाज जास्त येतोय का? सॉरी गाईज, जर मी जास्त ओरडत असेल तर आणि यांचा आवाज नसेल येत तर काय उपयोग? मग मजा नाही येणार. आई म्हणते आन्सर करत आहे, सांगायचं होतं आधीच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. फॉर माय बास्केटबॉल कॉम्पिटिशन स्टेट लेवल मी कुठे गेली होती? वेअर आय वेंट? नाही नाही, थांब थांब, टाळी टाळी वाजवा, टाळी वाजवा. नागपूर सांगितलं. दुसरं पण खूप लांब गेली होती कुठे. बघा, मला माझ्या आई वडील मला ओळखतच नाही ना. तुम्हाला आठवत आहे? धुळा. नाही, नागपूर. चल बरोबर आहे. नागपूर दुसरं मी आठवत होतो. नागपूरची संत्रा बर्फी आणली होती ना तू. अजून कुठे गेली होती बघा. प्लीज, आय एम सो अनलकी ना, दे डोंट नो मी वेल. हे खूप इझी क्वेश्चन होता हा तर. आणि दोनच वेळेला गेली मी, असं नाही मी खूप वेळा गेलेली आयुष्यात. कोल्हापूर वगैरे नाही ना? नाही. अजून एक चान्स द्यायचा आहे धुळ्यानंतर काहीतरी. सांगली. नाही, चुकलं आहे. द आन्सर इज, वन इज नागपूर जिथे मी स्टेट लेवलला गेली होती, आणि सेकंड इज सातारा. सांगली. ठीक आहे, आता सध्याचा स्कोर काय आहे? 1. आणि आईला आपण 0.5 देऊ कारण नागपूर सांगितलं आहे. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन इज बेसिक आहे आणि खूप इझी आहे. व्हॉट आर माय हॉबीज? टाळी वाजवायचे, टाळी वाजवायचे, त्याशिवाय मी देणारच नाही. हां बोला तू. डान्सिंग, सिंगिंग, रायटिंग. ओके, एकच सांगा कुठली तरी तुम्हाला. डान्सिंग. नाही, सिंगिंग बरोबर आहे. 1.5 आणि 1. आई आई इज स्कोरिंग वेल. हा ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज, नेम करंट 3 फ्रेंड्स ऑफ माइन विथ हुम आय शेअर माय पर्सनल अँड प्रोफेशनल इन सम एक्सटेंड. 3 सध्याचे ज्यांच्याशी मी बोलते. आईने पहिली डाळी वाजवली.
सध्याशी जे बोलते म्हणजे कुठलेही ना कुठलेही तीन जणांशी मी ज्यांच्याशी जास्त बोलते सचिन 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 इज माय मॅनेजर वाय वुड आय टॉक विथ हिम माय पर्सनल अँड प्रोफेशनल थिंग्स नाही फ्रेंड्स 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 मध्ये मंजिरी नाही येते का थांब थांब एक मिनिट म्हणजे तीन पाहिजेत ना तुला तीन पाहिजे पटकन टाइम मंजिरी आणि पप्पा आणि हसबंड प्रतिभा मंजिरी आणि आणि तिसरी म्हणजे तुमची सायली असू शकेल ओके पण पप्पा ॲटलिस्ट आई पप्पाने काहीतरी चांगले आन्सर दिले प्रॅटी बरोबर आहे प्रतिभा मंजिरी 2, 1.5 ओके लक्षात घ्या तुमचे स्कोर 2 आणि 1.5 ओके नॉट बॅड पण चांगलं दिलं कारण मी जास्त कोणाशी बोलत नाही त्यामुळे माझं असं होतं की करंट कोण माहिती माझं ब्राईट ब्राईटनेस फार दिसतोय हां ओके दॅट्स बेटर ओके लेट्स मूव विथ अनदर क्वेश्चन विच इज वॉट वूड आय डू इफ आय वोन द लॉटरी जर मी लॉटरी जिंकली खूप करोडची काही असेल ते तर मी काय करेल पहिलं काय करेल घर आई आई आईने पप्पाने वाजवलं परदेशात जशील ओ माय गॉड पप्पा पप्पा एक नंबर पप्पा प्राऊड ऑफ यू किती आता झाले तुमचे 3 आणि आईचे आहेत 1.5 आई आई मला ओळखत नाही मला नेक्स्ट क्वेश्चन विच सेलिब्रिटी पोस्टर्स आय हॅड इन माय रूम नेम ॲटलिस्ट 2 दोन पोस्टर होते माझ्या रूममध्ये आई वाजवते आईला बिलकुल आठवत नाही एक तर इरफान पठाण होता मगाचाच क्वेश्चन होता आणि सेकंड 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 सचिन नव्हता सचिन विचार मला कधी काय आवडलं म्हणजे सॉरी पण क्रश विश नव्हता ऋतिक रोशन असेल चला बरोबर आईने अर्ध सांगितलं पप्पांनी अर्ध सांगितलं सो हाफ हाफ सो आईचं झालं आहे 2 आणि पप्पांचे झाले आहे 2.3.5 येस राईट ओके नेक्स्ट क्वेश्चन इन विच इयर आय स्टार्टेड माय जॉब अँड एक्स्ट्रा पॉईंट इफ यू टेल मंथ 2 माझा पहिला जॉब जो लागला मला तो कुठल्या महिन्यात लागला आणि कुठल्या इयरला लागला जर मंथ पण सांगितलं तर अजून एक पॉईंट मिळेल 14 ला लागला चला आता सांगा मला वाटतं 2013 लागले आणि एप्रिल मे नाही मे जून मध्ये नाही 2013 नोव्हेंबर दोन तीन महिने गेले होते फक्त म्हणून तेच मी आठवत होतो 2014 म्हणजे आई मला काहीच ओळखत नाही गाईज यु नो मला वाटलेलं आई जिंकेल आणि आईला एक पण आन्सर येत नाहीये व्हॉट म्हणजे व्हॉट इज दिस किती झाले तुमचे 4.5 एक्स्ट्रा पॉईंट कोणालाच नाही मिळाला पण ठीक आहे 4.5 आणि आईचे आहे 2.5 ओके लेट्स गो विथ द अनदर पॉईंट अनदर क्वेश्चन विच इज टेल मी द फर्स्ट व्हिडिओ आय पोस्टेड ऑन यूट्यूब असे मी किती व्हिडिओ टाकले ना माझा पहिला व्हिडिओ कुठला टाकला बरं मी हे नाही विचारलं की कुठल्या महिन्यात कुठल्या इयरला व्हिडिओ टाकला व्हिडिओ कुठला टाकला मी पहिला फिरायला गेलेलो केरळ नाही केरळच्या आधी टाकली पण समुद्र गाण्याचा टाकला होतास तू एवढं तर निश्चित पण कुठलं गाणं आहे ते मला आठवत नाही पप्पा पप्पा म्हणजे एकदम टॅलेंटेड आई आरती मला वाटतं चला बरोबर आहे पण गाण्याचं नाव नाही आठवते का पण ऍटलिस्ट त्याने हे तरी सांगितलं की मी कुठल्या प्रकारचं सांगितलेलं इट्स लाईक माझा पहिला व्हिडिओ बाबा तुला कळ ते गाणं जे आहे ना जे प्रियंका चोप्राने गायलं ते गाणं व्हेंटिलेटरमधलं गाणं ते मी पोस्ट करते गाईज प्लीज वॉच दॅट टू सो ते गाणं मी पोस्ट केलं होतं सो राईट पप्पा सो तुम्हाला पॉईंट मिळत आहे 5.5 म्हणजे 5.5 ग्रेट ओके नेक्स्ट अरे यार हा क्वेश्चन ऍक्च्युली हेच झालाय जरा आता आई तुला यायला पाहिजे आता आईला आपण चान्स देऊ हा पॉईंटचा पप्पा व्हॉट वुड आय प्रेफर ट्रॅव्हलिंग अ वर्ल्ड ऑर बाईंग अ होम नाही ट्रॅव्हलिंग वर्ल्ड यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे ओके सो आईला आता झाले आहेत म्हणजे पप्पाला पण आलं असतं पण आपण जरा आईला नाही करू 3.5 आणि 5.5 ओके नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट वुड आय बी इफ नॉट अ सॉफ्टवेअर इंजिनियर ऑर समवॉट यूट्यूबर जर मी यूट्यूबर किंवा सॉफ्टवेअर इंजिनियर नसती तर मी काय झाली असती असं तुला वाटतं किंवा कोणाला म्हणजे ऑफकोर्स टाळ्या वाजवा गायिका झाली सिंगिंग
डान्सर झालीस डान्सर कुठे मी असे किती डान्स केले काय माहिती आई तू ओके हियर अ डॅड वॉन्ट्स ये तू काय लिहिलं तिथे काय लिहिलं सो डॅड वॉन्ट्स अँड वी हॅड अ लॉट ऑफ आता या व्हिडिओवरनं कळलं आहे मला कोण ओळखतं माझे वडील माझे पप्पा मला जास्त ओळखतात माझी आई नाही ओळखत आई यू शुड नो मी बेटर ओके नेक्स्ट टाइम आपण पुन्हा करू तेव्हा तू जिंकायला पाहिजे येस सो यू गाईज हॅड अ फन Yeah. Yes. Okay guys, chalo then. Bye bye. And I hope you all enjoyed my video and if you do so then please subscribe, like and comment on this video. Bye.